नमस्कार मी आपला लाडका वगैरे जाहीर करतो पुणे एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब केल्यानंतर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आज शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आढळल्यास तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती सुद्धा शेअर करू शकता मित्रांनो आपण मध्यंतरी जाहीर केले होते व पी एम पी एल प्रशासनाने वृत्तपत्रने व नॅशनल टी व्ही न्यूज चॅनलने सुद्धा जाहीर केले होते की पी एम पी एम एल म्हणजे पुण्याची पुणे शहराची लाईफलाईन पी पी एम पी एम एल पुणे महानगर परिवहन महामंडळाची लवकरच चालक वाहक ही दोन हजार पदांची भरती होणार आहे व ती भरती सध्या काही कारणास्तव थांबलेली आहे याचे कारण म्हणजे दोन हजार सतरा व दोन हजार एकोणीसमध्ये जी भरती पी एम पी एल प्रशासनाकडून काढण्यात आली होती चालक व वाहकांसाठी ती पूर्ण झालेली नाही ती काही प्रमाणात अर्ध्यावट राहिलेली होती त्यामुळे ही भरतीवर काही आक्षेप घेण्यात आला उमेदवारांनी म्हणजे वेटिंग लिस्टवरील उमेदवारांनी वगैरे याच्यावरती केस दाखल करत या भरतीवरती नवीन होणारा स्टे आणला आहे त्यामुळे सविस्तर माहिती आपण लवकरात लवून लवकर घेऊन मी तुमच्यासमोर आणेनच परंतु मला अनेक जणांचे मेसेज आले की सर की ब पी एम भर भरती होणार होती त्याचे काय झाले तुम्ही म्हटला होता की ऑगस्टमध्ये होईल सप्टेंबर होईल किंवा दिवाळीनंतर होईल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही भरती तर नक्कीच होईल परंतु वेटिंग लिस्टवरील म्हणजे दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस या भरतीविषयी काय होते हे आपल्याला कोर्टामार्फत आणि पी एम पी एल प्रशासनाकडून नि योग्य तो निर्णय घेऊन पुढील भरती प्रक्रिया ही तर होईलच परंतु साधारण ही पूर्ण पुढची भरती होण्यासाठी काही कालांतर काही वेळ द्यावा लागणार आहे कदाचित आता दोन हजार बावीसचं संपत आलेला आहे म्हणजे आपल्याला वाट पाहावी लागेल दोन हजार तेवीसची आणि भरती प्रक्रियेसाठी काय कागदपत्रं लागतात आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय तुम्हाला जर का तुम्ही चालक म्हणजे पी एम एस टीचे आणि पी एम पी एलचे बस चालक म्हणून काम करणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला हेवी बॅच लायसन्स म्हणजे पॅसेंजर बसचा तुम्हाला बॅच बिल्ला लागतो हेवी लायसन्स लागतं त्याचबरोबर पंधरा वर्ष तुमचा रहिवाशी दाखला लागतो त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड लाईट बिल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर जात पडताळणीचा दाखला हा देखील लागतो मेडिकल आणि जात पडताळणीचा दाखला भरती झाल्यानंतर तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये देऊ शकता तर वाहकांसाठी सुद्धा याच प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात म्हणजे तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड बरोबर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक दाखले म्हणजे तुम्ही जे सर्टिफिकेट शिक्षण झालेले आहेत ते दहावी पूर्ण असल्याचा दाखला तरी लागतो दहावी बारावी व तिथून पुढे वाहकांना संधी मिळते त्याचबरोबर वाहकांचा म्हणजे कंडक्टरचा बॅचसुद्धा असतो बॅच बोललासुद्धा तुम्ही आर टी ओकडून घ्यायचा आहे तोसुद्धा लागतो पंधरा वर्षा रहिवादा दाखला लागतो चालक वाहकांसाठी शिक्षण दहावीच्या पुढे नक्कीच प्राधान्य द्या आणि वाहकांसाठी दहावी बारावी ही चालते आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया व्हावी अशी मी पी एम पी एल प्रशासनाला आपल्या चॅनलमार्फत विनंती करेन आणि ज्यांचेसुद्धा वेटिंग लिस्टवरती होते त्यांनासुद्धा पी एम पी एलकडे काम मिळावे हीसुद्धा अपेक्षा आहे लोकांची तर तीसुद्धा पूर्ण व्हावी आणि जे रिक्त जागा होत आहेत पी एम पी एलमार्फत मार्फत म्हणजे जे आत्ता लोक परमनंटमध्ये आहेत त्यांना बडोती म्हणजे प्रमोशन देऊन पुढे जात आहेत व जे रोजंदारीवर म्हणजे डब्ल्यूमध्ये काम करत आहेत ते पुढं परमनंट होत आहेत आणि खालील जागा रिकाम्या ज्या होत आहेत त्या लवकर लवकर भरून पी एम पी एलनी पी एम पी एलच्या बसेससुद्धा वाढवाव्यात पुणेकरांसाठी फक्त साधारण दोन हजार बसेस उपलब्ध आहेत पण त्यापैकी फक्त बाराशे ते ते तेराशे बस मार्गावर धावत आहेत तर उर्वरित बस ह्या लवकर दुरुस्त कराव्यात त्यातील आता दोनशे बससुद्धा स्क्रॅप होणार आहेत म्हणजे भंगारात काढण्यात येणार आहेत आणि लवकरच मी असं ऐकण्यात आलेले आहे की आपल्या चॅनलचा एक ब्लॉगसुद्धा आहे की तीनशे ई बस पी एम पी एल खरेदी करणार आहे त्यामुळे नक्कीच चालक आणि वाहकांची गरज पी एम पी एलला भासणार तर आहेच परंतु कंत्राटी न करता पी एम पी एल प्रशासनाने स्वतः पी एम पी एल मार्फत चालक भरती करावी त्यामुळे म्हणजे लोकांना प्रवाशांनासुद्धा याचा दिलासा मिळतो आणि चालक आणि वाहक गांभीर्याने आणि एक जबाबदारी म्हणून काम करतात असे नाही की कंत्राटी चालक याच्यावर जबाबदारीने काम करत नाहीत काम करतात पण काही हलगर्जीपणा करत बस चालवतात मी पाहतो की अनेक कंप्लेंट्स येतात माझ्या डोळ्यात देत मी सुद्धा चालक कंटाटी चालक म्हणून काम केलेलं आहे परंतु मी पाहतो बस चालकांना म्हणजे बस थांब्यावरनं प्रवाशी आत घेण्यात आधीच बस चालक बस उचलत आहेत प्रवाशांना स्थळी म्हणजे बस स्थानकावर स्टँडवर थांबव न थांबवता पुढील स्टॉपवर थांबवत आहेत बी आर टीमध्ये तर असे न करता जबाबदारीने काम करा दोन्ही चालक असले तुमचे कंटाटी असतात किंवा तुम्ही परमनंटमध्ये असाल तर ही हीसुद्धा चॅनल चॅनेलमार्फत मी चालकांना वाहकांना मी विनंती करेन आणि प्रवाशांना सुरक्षित आणि आनंदी प्रवासी योजना आपल्या पी एम पी एलकडनं आणि प्रवास घडावा हीच इच्छा करतो पुन्हा भेटत अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये लवकरच आणि पी एम पी एलची दोन हजार बावीसची दोन हजार चालकांची वाहकांची भरती देखील लवकर व्हावी हीच इच्छा